साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व अपचनाच्या त्रासापासून अवघ्या एका वेळेच्या वापराने लगेच सुटका करा. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच वेळेस असे होते की आपण भरपूर जेवण तर करून घेतो, परंतु आपले पचन हे व्यवस्थित होत नाही किंवा काही नको असलेले पदार्थ जर आपल्या खाण्यामध्ये आले तरी देखील अशा समस्या होतात किंवा बऱ्याच लोकांना कायमच गॅसचा त्रास होत असतो. तर अशा या अपचनाच्या समस्येपासून सुटका करून देण्यासाठी आज मी अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने कितीही भयंकर जर समस्या असतील तर त्या सहजतेने निघून जाण्यास मदत तर होणारच आहे, परंतु वारंवार ज्या समस्या होतात या देखील यामुळे होणार नाहीत व पोट देखील सहजतेने स्वच्छ राहील. तर यासाठी आपल्याला लागणार आहे शुद्ध तूप. तर तूप घेताना घरचे जर याप्रमाणे तूप असेल तर याप्रमाणे घरच्या तुपाचा वापर करा, किंवा जर घरचे तूप नसेल तर यासाठी तुम्ही बाहेरच्या तुपाचा देखील वापर करू शकतात. परंतु बाहेरचे तूप घेत असाल तर शक्यतो गाईच्या तुपाचा वापर करा. तर गाईचे तूप हे आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरणारे असे तूप आहे, म्हणून येथे मी कायम गाईच्या तुपाचा वापर करण्यास सांगत असते. यासाठी एक कप भरून गरम पाणी घ्यायचे आहे. दोन चमचे भरून यामध्ये साजूक तूप टाकायचे आहे. तुम्ही यासाठी बाहेरच्या तुपाचा देखील वापर करू शकता. आणि येथे मी सेंदव मीठ घेतले आहे. याच मिठाला आपण रताचे मीठ, उपवासाचे मीठ किंवा लाहोरी मीठ या नावाने देखील ओळखतो. तर हे मीठ साधारण दोन चुटकी भरून यामध्ये टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी हे एक कप भरून पाणी गरम गरम असतानाच घोट घोट करून ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे पिऊन घ्यायचे आहे. असे जर तुम्ही केले तर यामुळे शरीरात जे नको असलेले टॉक्सिन्स आहेत ते शरीरातून हळूहळू बाहेर पडतील व अपचनाचा त्रास, पोट स्वच्छ न होणे, बद्धकोष्ठतेचा त्रास यासारख्या समस्या कधी निघून गेल्या हे देखील आपल्याला लक्षात येणार नाही. इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच जाणवतो. आणि हा जो उपाय आहे हा इतका नॅचरल आणि प्रभावी आहे की यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होतो. म्हणूनच तुम्ही हा उपाय 7 दिवस करा आणि 7 दिवस केल्यानंतर अधूनमधून पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात, म्हणजे पुढे देखील या समस्या आपल्याला होणार नाही. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल. वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.